लोकसभेच्या आगामी निवडणुकांमध्ये पक्षाच्या खासदारांची संख्या दुप्पट करण्याच्या दृष्टीनं शिवसेनेची मोर्चेबांधणी. संयुक्त जनता दलाची आज पाटण्यामध्ये महत्वपूर्ण बैठक, रालोआमध्ये सहभागी होण्याची शक्यता. बार्सिलोना इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये मुख्य सूत्रधार मुसा अकबीर याची ओळख पटली असल्याचा सुरक्षा दलाचा दावा. 50 रुपयाची नवी नोट लवकरच चलनात येणार. आयसीसीच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या जागतिक क्रमवारीत भारताचा विराट कोहली अव्वल स्थानावर. आणि बिहार, आसाम, पश्चिम बंगालमधील पूरस्थिती गंभीर, आतापर्यंत 300 जणांचा मृत्यू. नमस्कार, 1:30 बातमीपत्रात मी शिवानी जोशी आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारानं. लोकसभेच्या पुढच्या निवडणुकीत पक्षाच्या खासदारांची संख्या दुप्पट करण्याच्या दृष्टीनं संघटनात्मक बांधणीसाठी राज्यातल्या शिवसेनेच्या सर्व जिल्हा संपर्क प्रमुखांशी मुंबईत बैठक घेऊन त्यात चर्चा केल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. विदर्भातील जबाबदारी दिवाकर रावते, उत्तर महाराष्ट्राचे संजय राऊत, मराठवाड्याची रामदास कदम, सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये गजानन कीर्तिकर, तर ठाणे आणि कोकणाची जबाबदारी सुभाष देसाई यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. राज्यात कर्जमुक्तीचं वातावरण तयार झालं असलं तरी अजून कर्जमुक्ती प्रत्यक्षात आली नसल्याचं ठाकरे म्हणाले. कर्जमुक्ती झालेल्या शेतकऱ्यांची तपशीलवार यादी विधानसभेत देण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली. याबाबतीत मुख्यमंत्र्यांवर विश्वास असला तरी यंत्रणेचं काम तपासलं पाहिजे असं ते म्हणाले. याआधी पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीला मनोहर जोशी, सुभाष देसाई, दिवाकर रावते, आदेश बांदेकर उपस्थित होते. मुंबई विद्यापीठाचे निकाल सप्टेंबरपर्यंत लागण्याची शक्यता दिसत नाही. 3 महिने झाले तरी निकाल अजून लागले नाहीत. शिक्षणमंत्र्यांनी आज बैठक घेतली, त्यापेक्षा आधीच घ्यायला हवी होती असं सांगून शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या राजीनाम्याची मागणी युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केली. विद्यापीठावर आयएएस किंवा आयपीएस अधिकारी नियुक्त करा, न्यायालयाकडून पारदर्शक चौकशी करा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. संयुक्त जनता दलाची आज पाटणा इथं महत्वपूर्ण बैठक होत असून हा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सहभागी होण्याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. पक्षाध्यक्ष नितीश कुमार यांनी आज राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे, त्यात हा निर्णय होण्याची अपेक्षा आहे. मात्र संयुक्त जनता दलाचे ज्येष्ठ नेते शरद यादव यांनीही वेगळी बैठक बोलावली आहे, त्यामुळे पक्षातील मतभेद अधिकच गंभीर झाल्याचं दिसून येत आहे. दरम्यान राष्ट्रीय जनता दलानं मात्र शरद यादव यांच्या नेतृत्वाखालील पक्षच हाच अस्सल पक्ष असल्याचं म्हटलं आहे. स्पेनच्या बार्सिलोना शहरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागील मुख्य सूत्रधार मुसा अकबीर याची ओळख पटली असल्याचं सुरक्षा दलाने जाहीर केलंय. अकबीर तसंच इतर 2 संशयित दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने कॅब्रिलिस इथं ठार केलं. हे 3ही दहशतवादी मोरोक्कोचे नागरिक असल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय. बार्सिलोना दहशतवादी हल्ल्यात 14 जण मृत्यूमुखी पडले असून 100 अधिक जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यामध्ये 12 संशयितांचा सहभाग असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केलाय. स्पेनच्या पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात या हल्ल्यामुळे धक्का बसला असून तीव्र दुःख झाल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे. जागतिक पातळीवर दहशतवाद नष्ट करण्यासाठी भारत स्पेनला मदत करेल असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे. डोकलाम प्रकरणी जपाननं भारताचं समर्थन केलंय. डोकलाम समस्येवर तोडगा काढण्यासाठी चीनसोबत चर्चा सुरू राहील असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. या काळात सेनाप्रमुख जनरल बिपिन रावत उद्यापासून 3 दिवसांच्या लडाख दौऱ्यावर जात आहेत. सिक्कीम, तिबेट, भूतान, ट्रायजंक्शन भागात असलेल्या डोकलाममध्ये चीननं रस्ते निर्मितीचा प्रयत्न केला होता. डोकलाम हा भूतानमधील भाग असून तो भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीनं महत्वपूर्ण मानला जातो. रिझर्व्ह बँक 50 रुपयांची नवी नोट लवकरच चलनात आणणार आहे. महात्मा गांधी मालिका अंतर्गत जारी होणाऱ्या या नव्या नोटेवर गव्हर्नर उर्जित पटेल यांची स्वाक्षरी असेल.
अमेरिकेचे मुख्य धोरणकर्ते स्टीव्ह बॅनन यांनी आपल्या पदाचा त्याग केल्याचं व्हाईट हाऊसनं जाहीर केलंय. मात्र बॅनन यांना पदावरून हटवण्यात आलं किंवा त्यांनी राजीनामा दिला याबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. यापूर्वी ट्रम्प प्रशासनातील व्हाईट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ रॅन्सी प्रायबस, प्रेस सेक्रेटरी सेन स्पायसर तसंच मुख्य दूरसंवाद व्यवस्थापक अँथनी स्कॅरामुकी या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याआधीच राजीनामे दिले होते. समाजासाठी विविधांगी काम केलेल्यांच्या कार्याचा वारसा जोपासणाऱ्या या पिढीतल्या तरुणांना सतर्क राहून कार्यरत राहावं लागेल असं सुप्रसिद्ध कायदे पंडित वकील उज्ज्वल निकम यांनी म्हटलंय. दैनिक सकाळच्या अहमदनगर आवृत्तीचे निवासी संपादक डॉ बाळ बोठे यांच्या वारसदार या पुस्तकाचं प्रकाशन निकम यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. नगर जिल्ह्याचे वारसदार या पुस्तकाचे लेखक डॉक्टर बाळ बोठे पाटील यांनी अत्यंत अचूक शब्दात वेगवेगळ्या क्षेत्रातील जे तरुण नवोदित लोक काम करीत आहेत त्यांचं अतिशय मोजक्या शब्दात कौतुक केलंय. परंतु त्याचबरोबर त्यांच्याकडून मोठमोठी आव्हानं देखील त्यांना आता पेलवावी लागणार आहेत. समाजामध्ये अशी सकारात्मक कामं घेऊन इतरांना त्यातून प्रेरित करण्याचा हा एक चांगला त्यांनी पायंडा या जिल्ह्यात सुरू केलाय. त्याबद्दल डॉक्टर बाळ यांचं मी खास अभिनंदन करतो. या पुस्तकात अहमदनगर जिल्ह्यातल्या राजकारण, समाजकारण, साहित्य, कला, व्यापार अशा क्षेत्रातल्या दिग्गज व्यक्तींच्या 40 वारसदारांचं चित्रण करण्यात आलं आहे. सनातन संस्थेवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून तथ्यहीन आरोप करण्यात येत असून संस्थेची बदनामी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते अभय वर्तक यांनी केलाय. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं घोटाळा केला असून त्यासंदर्भात कधी जबाब देणार असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली त्या ठिकाणी येत्या 20 तारखेला सनातन संस्था आंदोलन करणार असल्याची माहितीही वर्तक यांनी यावेळी दिली. मराठी व्यावसायिक उद्योजक व्यापारी मित्रमंडळानं आयोजित केलेल्या महाराष्ट्र व्यापारी पेठेचं काल मुंबईत उद्घाटन झालं. वित्त आणि नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर, अध्यक्षा अचला जोशी, कार्याध्यक्ष अनंत भालेकर, शिर्डी साई संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे, चित्रपट कलाकार अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यावेळी उपस्थित होते. मुंबईतल्या दादर इथल्या अँटोनी डिसिल्वा शाळेत असणाऱ्या या ग्राहक पेठेत महिला बचत गट तसंच विविध जिल्ह्यातले छोटे मोठे व्यापारी सहभागी होत असतात. चलनातून रद्द झालेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांसह एकाला काल ठाण्यात मुंब्रा इथं अटक करण्यात आली आहे. जफर अहमद मोहम्मद शोएब शेख असं त्याचं नाव असून तो 49,39,000 रुपये किमतीच्या जुना नोट्या बदलून घेण्यासाठी मुंब्रात आला असता पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गिरीश गायकवाड अधिक तपास करत आहेत. नाशिक इथं पंडित गोपीकृष्ण जयंती महोत्सवाला कालपासून सुरुवात झाली आहे. या महोत्सवात भारतातील अनेक उदयोन्मुख तसंच बुजुर्ग कलाकार हजेरी लावतात. यंदा या महोत्सवात 4 ज्येष्ठ नृत्य गुरु हजेरी लावणार आहेत. नटराज पूजनानं या महोत्सवाचा शुभारंभ झाला. कीर्ती कलामंचाच्या कलाकारांनी यावेळी शास्त्रीय नृत्य सादर केलं. आदिती नाडगौडा पानसे यांनी व्याकुळ विरहिणीची वृथा नृत्यातून सादर केली. पंडित अशोक कृष्णा, पंडिता नंदिनी सिन्हा तसंच पंडिता क्षमाताई भाटे आणि पंडित दीपक मुजुमदार हे दिग्गज नृत्यगुरु आपला आविष्कार इथं सादर करणार आहेत. सागरी सुरक्षेसंबंधी रणनीती आखताना इतिहासाचा अभ्यास असणं अत्यंत आवश्यक असून त्याशिवाय त्यातल्या धोक्याची आणि अनिश्चिततांची कल्पना येणं शक्य नाही असं प्रतिपादन प्राध्यापक डॉ प्रभाकरन पालेरी यांनी केलंय. मेरीटाईम हिस्ट्री सोसायटीनं मुंबईत आयोजित केलेल्या एका परिसंवादात ते काल बोलत होते.
उज्ज्वल भविष्यासाठी आधी इतिहासाचा जागरूक अभ्यास करणं महत्वाचं आहे असंही पालेरी यावेळी म्हणाले. गणेशोत्सवात पर्यावरणाबाबत जागरूकता वाढत असून पर्यावरणस्नेही मूर्ती आणि मखर वापरण्याकडे लोकांचा कल वाढत आहे. ठाण्यातले कैलास देसले हे गेली 20 वर्ष पर्यावरणस्नेही मखर बनवतात. तागाचं कापड, बांबू यासारख्या नैसर्गिक घटकापासून ते मखर बनवतात. मूकबधिरांना मखर बनवण्याचं प्रशिक्षण स्वतः देऊन त्यांना या व्यवसायाशी देसले यांनी जोडून घेतलंय. यामुळे मूकबधिरांना रोजगाराची संधीसुद्धा उपलब्ध झाली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं जारी केलेल्या एकदिवसीय फलंदाजांच्या मानांकनात अव्वल स्थान कायम राखलंय. कोहलीच्या खात्यात 873 गुण जमा आहेत. अव्वल 15 जणांच्या क्रमवारीत माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी 12 स्थानावर तर शिखर धवन 13 आणि उपकर्णधार रोहित शर्मा 14 स्थानावर आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत एकाही भारतीय गोलंदाजाला अव्वल 10 स्थान मिळालेलं नाही. मात्र भुवनेश्वर कुमार 13 स्थानावर आहे. दरम्यान एकदिवसीय क्रिकेट संघ मानांकनात भारतीय संघ 3 क्रमांकावर राहिला आहे. 19 वर्षाखालील मुलांची 11 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा पुढच्या वर्षी न्यूझीलंडमध्ये रंगणारे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं या स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं असून 13 जानेवारी ते 3 फेब्रुवारी अशी 22 दिवस ही स्पर्धा चालणार आहे. 16 देशांचे संघ या स्पर्धेत सहभागी होणार असून त्यांची 4 गटात विभागणी करण्यात आली आहे. भारताचा समावेश ब गटात असून ऑस्ट्रेलिया, झिम्बाब्वे आणि पापुआ न्यूगिनी यांचाही या गटात समावेश आहे. 2 उपांत्य सामने 29 आणि 30 जानेवारी तर अंतिम सामना 3 फेब्रुवारीला होणार आहे. आणि आता पाऊस आणि पुराची बातमी. बिहार आणि ओदिशासह 9 राज्यात पूरस्थिती अद्यापही कायम आहे. आतापर्यंत सुमारे पुरामुळे 150 जणांचा बळी गेलाय. बिहारमध्ये महानंदा, कोसी, बागमती आणि गंडक या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. मोतिहारी, गोपाळगंज, दरभंगा अशा जिल्ह्यात पुरामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पूरग्रस्त भागात युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य करण्याचे आदेश दिले आहेत. आसाममध्येही पूरस्थिती गंभीर असून मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. उत्तर प्रदेशातही पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून मुख्यमंत्र्यांनी पूरस्थितीची हवाई पाहणी केली आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या 113 तुकड्या पूरग्रस्त भागात तैनात करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देवबा यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासनही त्यांना दिलं आहे. वाशिम, नाशिक, अकोला जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी पडतात. अमरावती जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस पडला. मुंबई शहरातही काही ठिकाणी अधूनमधून आज सकाळी पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत. येत्या 36 तासात विदर्भात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. लोकसभेच्या आगामी निवडणुकांमध्ये पक्षाच्या खासदारांची संख्या दुप्पट करण्याच्या दृष्टीनं शिवसेनेची मोर्चे बांधणी. संयुक्त जनता दलाची आज पाटण्यामध्ये महत्वपूर्ण बैठक. रालोआमध्ये सहभागी होण्याची शक्यता. बार्सिलोना इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये मुख्य सूत्रधार मुसा अकबीर याची ओळख पटली असल्याचा सुरक्षा दलाचा दावा. 50 रुपयाची नवी नोट लवकरच चलनात येणार. आयसीसीच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या जागतिक क्रमवारीत भारताचा विराट कोहली अव्वल स्थानावर. आणि बिहार, आसाम, पश्चिम बंगालमधली पूरस्थिती गंभीर. आतापर्यंत 150 जणांचा मृत्यू. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 11:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.